विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिलेला आहे, अंतराचे सूत्र पाहिलेले आहे. आता त्या अंतराच्या सूत्राला वापरून दोन बिंदू मधला अंतर आपण काढणार आहोत. त्यासाठी सराव सर्च किंवा प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये पहिला क्वेश्चन जो आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ पॉइंट, म्हणजेच खाली दिलेल्या दोन बिंदू मधील अंतर काढा. त्यामध्ये दोन बिंदू दिलेले आहेत, ए आणि बी. आता या दोन बिंदू मधला अंतर काढायचं आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज 2, 3 अँड कोऑर्डिनेट्स ऑफ बी इज 4, 1. सपोज फर्स्ट ब्रॅकेट इज x1, y1 अँड सेकंड ब्रॅकेट इज x2, y2. समजा पहिल्या ब्रॅकेटला आपण पहिल्या कंसातल्या निर्देशकाला आपण x1, y1 म्हटलं आणि दुसऱ्या कंसातील निर्देशकाला, दुसऱ्या बिंदूच्या निर्देशकाला आपण x2, y2 म्हटलं. तर अंतराच्या सूत्रानुसार बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, काय आहे डिस्टन्स ए बी, बरोबर डिस्टन्स ए बी इक्वल टू अंडर रूट वर्गमुळात पहिल्या कंसामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये असणारे x1 y1 x2 y2 यांच्या किमती ठेवूया. पुढे व्हॅल्यूज ऑफ x1 y1 अँड x2 y2, देअरफोर अंडर रूट, त्याचबरोबर म्हणून वर्गमुळात x2 4 वजा x1 2 कंसाचा वर्ग आणि y2 1 वजा y1 3. आता या ठिकाणी कंसामध्ये जी क्रिया आहे ती क्रिया आपण करूया, बरोबर वर्गमुळात a = √4 - 2 = 2, 4 वजा 2 2 कंसाचा वर्ग ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 3 मीन्स -2 1 वजा 3 म्हणजेच -2 कंसाचा वर्ग. आता 2 चा वर्ग 4 * √2 = 4 प्लस अधिक √-2 म्हणजे ऋण संख्येचा वर्ग वजा 2 चा वर्ग अधिक 4 बरोबर वर्गमुळात √4 + 4 = 8 4 + 4 = 8 म्हणजेच ह्या 4 चे जर आपण अवयव पाडले, सॉरी 8 चे जर आपण अवयव पाडले, फॅक्टर ऑफ 8 = 4 * 2 देअरफोर 4 * 2 = 2 देअरफोर डिस्टन्स ए बी, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 4 चा वर्गमूळ 2 √4 = 2 आणि 2 हे तसंच वर्गमूळ ठेवूया √2 मीन्स डिस्टन्स ए बी = √2. ए आणि बी बिंदू मधला अंतर 2 वर्गमूळात 2. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट किंवा सर्वसाच 5.1 मधलं पहिलं उदाहरण, पहिला प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिला होता, अगोदर पाहिला होता, त्याच्यामध्ये 6 होते 1 सोडून घेतला होता नमुन्या दाखल. इथं पण प्रश्न दुसरा जो आहे, क्वेश्चन सेकंड, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजेच खालील बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. त्यासाठी त्याने 3 बिंदू दिलेले आहेत, त्याचे निर्देशक पण दिलेले आहेत. गिव्हिंग 2, 3 पॉइंट अँड कोऑर्डिनेट्स ऑफ ए इज 1 - 3, कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2 - 5, कोऑर्डिनेट ऑफ सी इज -4 2. ए चे निर्देशक, बी चे निर्देशक आणि सी चे निर्देशक दिलेले आहे. पहिल्या कंसाला, दुसऱ्या कंसाला आणि तिसऱ्या कंसाला अनुक्रमे x1 y1 x2 y2 x3 y3 मागूया आणि आपण आता हे एकरेषीय आहेत का नाही, कोलिनियर आहेत का नाही हे ठरवण्यासाठी प्रत्येक 2 पॉइंट मधून आपण डिस्टन्स काढणार आहोत. अंतराच्या सूत्रानुसार एबीचं, बीसीचं आणि एसीचं डिस्टन्स काढणार आहोत. आता हे डिस्टन्स काढल्यानंतर
त्या तीन डिस्टन्स पैकी एक डिस्टन्स जे मोठा असेल इतर दोन डिस्टन्स पैकी इतर दोन डिस्टन्स जर त्यांची ऍडिशन केली आणि ती ऍडिशन मोठ्या असलेल्या डिस्टन्स एवढी आली तर आपण म्हणणार आहोत दिस थ्री पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजेच ते तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. अगोदर मी डिस्टन्स ए बी काढतोय. डिस्टन्स ए बी, डिस्टन्स ए बी बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग आणि वाय टू वजा वाय वन किमती ठेवूया. वर्ग मुळात पहिल्या कंसामध्ये एक्स टू वजा एक्स वन दोन वजा एक टू मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर, इन सेकंड ब्रॅकेट वाय टू मायनस वाय वन मायनस फायव्ह मायनस मायनस थ्री मायनस फायव्ह मायनस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू अंडर रूट 2 minus 1 is 1, 1 square plus. आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. हा कंस सोडवून घेऊया. वजा पाच उणे गुणले उणे अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर मी पुढे लिहितोय एक चा वर्ग एक अधिक उणे पाच अधिक तीन म्हणजेच उणे दोन, उणे दोन चा वर्ग मायनस फाईव्ह प्लस थ्री दॅट इज इक्वल टू मायनस टू स्क्वेअर ऑफ मायनस टू दॅट इज इक्वल टू वन अंडर रूट प्लस स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह टू मायनस टू इज पॉझिटिव्ह फोर. ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो म्हणजेच वर्गमुळात चार अधिक एक वन प्लस फोर इज फाईव्ह. दिस इज डिस्टन्स ए बी. सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन. इन सेकंड इक्वेशन नाउ फाइंड द डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. आता दुसरं एक समीकरण मिळवायचं, त्यासाठी डिस्टन्स बी शी काढूया अंतराच्या परसूत्रानुसार बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. आता इथे एस टू वजा एस वन होत, आता इथे एस थ्री वजा एस टू करूया. वर्गमुळात पहिल्या कंसात एस थ्री वजा एस टू कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री वजा वाय टू कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात एस थ्री मायनस फोर मायनस एस टू टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय थ्री सेवन मायनस वाय टू इज मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर. एस वन एस टू एस थ्री वाय टू वाय थ्रीच्या किमती ठेवल्या आपण, सोडवूया आता. देअरफोर डिस्टन्स बी सी इक्वल टू अंडर रूट वर्गमुळात पहिल्या कंसात उणे चार उणे दोन उणे सहा कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये कंस सोडून घेऊया सात उणे 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 अधिक पाच कंसाचा वर्ग बरोबर मी पुढे घेतोय उणे सहाचा वर्ग ऋण संख्येचा वर्ग धन येतो सहाचा वर्ग छत्तीस अधिक सात पाच बाराचा वर्ग बरोबर वर्गमुळात छत्तीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर अंडर रूट 36 प्लस 144 दॅट इज 180. आता ह्या 180 चे दोन असे अवयव आपण पाडणार आहोत. एक संख्या हे पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे 36 गुणिले 5 बरोबर डिस्टन्स बी सी इक्वल टू 6 स्क्वेअर रूट ऑफ 36 अंडर रूट 5 36 वर मूळ 6 वर मुळात 5 हे दुसरं समीकरण. याप्रमाणे तिसरं समीकरण आपण घेणार आहोत आणि ते आहे डिस्टन्स एसी. डिस्टन्स एसी बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला अंतराच्या सूत्रानुसार ए सी एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री एक्स थ्री मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय थ्री मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू अंडर रूट नपुट द व्हॅल्यू ऑफ एक्स वन वाय वन एक्स थ्री वाय थ्री एक्स थ्री इज मायनस फोर मायनस एक्स वन इज वन ब्रॅकेट स्क्वेअर उणे चार उणे एक कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री इज सेवन मायनस वाय वन इज मायनस थ्री मायनस थ्री स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मी पुढे येतोय उणे चार उणे एक म्हणजेच उणे पाच चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये सात उणे मूल्य उणे अधिक तीन सात अधिक तीन म्हणजेच दहा दहाचा वर्ग एक पायरी इथं ड्रॉप करतोय दहाचा वर्ग बरोबर वर्गमुळात उणे पाचचा वर्ग पंचवीस अधिक दहाचा वर्ग शंभर म्हणजेच वर्गमुळात
125 आता याचे अवयव 25 तरी 75 25 5 सव्वाशे सॉरी 25 5 सव्वाशे 25 उन्ने 5 करता म्हणून डिस्टन्स AC बरोबर 125 वर्गमूळ 5 वर्गमूळात 5 हे तिसरे समीकरण आहे बघा पहिल्या समीकरणामध्ये डिस्टन्स AB आपण काढलं होतं वर्गमूळात 5 डिस्टन्स BC काढलं होतं 6 वर्गमूळात 5 डिस्टन्स AC काढले 5 वर्गमूळात 5 या तीनचा आपण जर तुलना केली या तीनची जर आपण तुलना केली तर ती तुलना म्हणजे वर्गमूळात 5 वर्गमूळात 5 आणि वर्गमूळात 5 हे 6 वर्गमूळात 5 पेक्षा लहान आहे म्हणजे 6 अंडर रूट 5 इज ग्रेटर देन 5 रूट 5 अँड रूट 5 म्हणून आपण काय करूया ह्या दोनची बेरीज करूया डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स AB डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC दॅट इज इक्वल टू AB इज रूट 5 प्लस AC इज 5 रूट 5 5 रूट 5 दॅट इज इक्वल टू रूट 5 इज कॉमन वर्गमूळात 5 आपण जर सामाय घेतला तर इथला 1 अधिक 5 म्हणजे 6 वर्गमूळात 5 परंतु 6 वर्गमूळात 5 ही जी संख्या आहे किंवा ही जी किंमत आहे ती डिस्टन्स BC ची आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स BC म्हणजे डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC इक्वल टू डिस्टन्स BC असं जर येत असेल तर आपण म्हणणार आहोत दीज थ्री पॉइंट्स पॉइंट A B अँड C आर कोलिनियर हे एक रेषीय आहे आर कोलिनियर बिंदू A B आणि C हे एक रेषीय आहे